हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडिगोतामध्ये स्वागत करतो. आजच्या पाठमध्ये आपण मराठी उपयोजित लेखन बघणार आहे. मराठी उपयोजित लेखन मधला टॉपिक असा असणार आहे आपलं वैचारिक लेखन. आज के पाठ में हम लोग मराठी उपयोजित लेखन देखने वाले, उसमें टॉपिक रहेगा हमारा वैचारिक लेखन. अब वैचारिक लेखन क्या है, इन शॉर्ट अगर मैं बताने जाऊँ तो आप जैसे डिबेट कॉम्पिटिशन देखते हो, एक बंदा कोई प्रोज के बारे में बोलता है, एक बंदा कोई कॉइन्स के बारे में बोलता है, प्रोज कॉन्स चलते रहते हैं वहाँ पे, तो सेम रहता है वैचारिक लेखन में. बस आपको लिखना है उसके बारे में, ठीक है. एक पॉजिटिव साइड होता है, एक नेगेटिव साइड होता है. जो कुछ भी सारी इंफॉर्मेशन है वैचारिक लेखन का, एक एक करके मैं आपको पॉइंट्स में एक्सप्लेन करता हूं. सो लेट्स स्टार्ट. सबसे पहला पॉइंट कहता है, वैचारिक लेखनात एखादा विचार मांडलेला असतो. वैचारिक लेखनात एखादा विचार मांडलेला असतो, एखादा थॉट मांडलेला असतो. वैचारिक लेखन जो है उसमें कोई भी एक थॉट मेंशन किया गया है आपके सामने, ठीक है. उसके बाद क्या करते हैं, तो विचार काही जणांना मान्य असतो तर काही जणांना अमान्य असतो. यामुळे त्या विचाराला अनुकूल व प्रतिकूल असे दोन बाजू असतात. मतलब जो थॉट आपके सामने मेंशन किया गया है, जी बाजू तुमच्या समोर मांडलेली आहे, सॉरी जी विचार तुमच्या समोर मांडलेली आहे, ती विचार काही मुलांना मान्य असतो, म्हणजे तो थॉट काही जणांना मान्य असतो, काही जणांना अमान्य असतो, म्हणजे त्यांना पटत नाही. काही जणांना पटतं, काही जणांना पटत नाही. आता काही जणांना पटतं, काही जणांना पटत नाही, म्हणून त्या विचाराचा एक पॉझिटिव्ह साईड होतो आणि एक नेगेटिव्ह साईड होतो. म्हणजे त्या विचाराचा एक प्रोजवाला साईड होतो आणि त्याच विचाराचा एक कॉन्सवाला साईड होतो, ठीक आहे. जो थॉट आपके सामने मेंशन किया गया है, वो थॉट को कोई बच्चे एग्री करते हैं, कोई बच्चे एग्री नहीं करते. अब कुछ बच्चे एग्री करते हैं इसलिए एक पॉजिटिव साइड बन जाता है उसका, कुछ बच्चे एग्री नहीं करते इसलिए उसका नेगेटिव साइड बन जाता है. मतलब एक प्रोज वाला साइड बन जाता है, एक कॉन्स वाला साइड बन जाता है. उसके प्रोज भी है, उसके क्रॉन्स भी है. यहाँ पे समझ में आपको. अगला पॉइंट, विद्यार्थ्यांना जी बाजू मान्य असेल त्या बाजूची मते मांडावेत. मतलब जो स्टूडेंट है उनको जो साइड पसंद आता है या फिर जो साइड वो एग्री करते हैं उसके बारे में उनके पॉइंट्स लिखना स्टार्ट करना चाहिए. जो थॉट दिया है उस थॉट के बारे में अगर आपको पॉजिटिव साइड पसंद है तो पॉजिटिव साइड के सारे पॉइंट्स लिखना स्टार्ट कर दीजिए. अगर उस थॉट के आपको नेगेटिव पॉइंट्स आते हैं या फिर नेगेटिव साइड एग्री है आपको, तो नेगेटिव साइड के सारे पॉइंट्स आप लिखना स्टार्ट कर दीजिए. अगला पॉइंट कहते हैं, शक्य असल्यास दुसऱ्या बाजूचे मतांमधील उनिवा दाखवावा. उनिवा दाखवाव्यात मतलब क्या, जैसे कि डिबेट कॉम्पिटिशन. याद करिए डिबेट कॉम्पिटिशन आपने खेला होगा. डिबेट कॉम्पिटिशन में क्या होता है, समझो मैं हूँ, मेरे साथ एक स्टूडेंट है या फिर मेरा कोई पार्टनर है, ठीक है. वो प्रोज के बारे में बोल रहा है, मैं कॉन्स के बारे में बोल रहा हूँ. तो वो जो जो पॉइंट प्रोज में मेंशन करेगा, मैं उसी पॉइंट को नेगेटिव मेंशन करूंगा, मतलब उसी पॉइंट को नेगेटिव प्रूफ करूंगा. तो सिमिलरली आपको यहाँ पे भी वही करना है. जो जो पॉइंट पॉजिटिव साइड में ले लिए गए उसी पॉइंट को नेगेटिव प्रूफ करना है. वही बोला यहाँ पे उन्होंने, दूसरा बाजूचे मतांमधील उनिवा दाखवावा. मतलब वो कैसे कम है ये आप दिखा सकते हो या फिर उनका जो पॉइंट है उसको नेगेटिव प्रूफ कर सकते हो. समझ में आया, ह्याच्यात काय, एक पॉजिटिव साइड एक नेगेटिव साइड असतो. नेगेटिव साइड मध्ये जर तुम्ही लिहित असाल, जर ते पॉझिटिव साइड मधले जे पॉइंट्स आहेत त्यांना रॉंग प्रूफ करा किंवा त्यांना नेगेटिव प्रूफ करा, तेच होते उणीवा दाखवा दुसऱ्या साईडच्या पॉइंट्स मधले, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, प्रत्येक परिच्छेदात एकेका मुद्द्याचा विस्तार करावा. मतलब प्रत्येक परिच्छेद म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफमध्ये एक एक पॉइंट जो आहे तो नीट तुम्ही विस्तारपणे एक्सप्लेनेशन दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही का त्या पॉइंटबद्दल ॲग्री आहात, तुम्हाला त्याचं एक ब्रीफ एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. जर तुम्ही नेगेटिव्ह साईडवरती असाल तर का ती पॉइंट तुम्हाला अमान्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला रिझन द्यायचं आहे, ठीक आहे. अशी प्रत्येक परिच्छेदात म्हणजे प्रत्येक एक एक छोटं छोटं पॅरेग्राफ द्यायचं एक एक पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी. इस पॉइंट का मतलब क्या है, अगर आप पॉझिटिव्ह साईड पे हो तो आपको वो पॉइंट क्यों एग्री है उसके बारे में शॉर्ट ब्रीफ में आपको एक्सप्लेनेशन देना है. वैसे आपको छोटे छोटे पैराग्राफ में क्यों सारे पॉइंट्स एग्री है उसके बारे में एक्सप्लेनेशन देना है. अगर आप नेगेटिव साइड पे हो तो आपको वो क्यों पॉइंट्स एग्री नहीं है इसका भी आपको एक्सप्लेनेशन देना है. परिच्छेद मतलब छोटे छोटे पैराग्राफ में आपको विस्तार में बताना है. अगला पॉइंट कहता है, स्वतःची मते व स्वतःचा अनुभवातील उदाहरणे दाखवावीत. मतलब समझो कोई थॉट है, उसमें खुद का क्या थॉट है, मतलब आपका खुद का क्या पॉइंट ऑफ व्यू है वो भी मेंशन करना है, और खुद का क्या एक्सपीरियंस है उस थॉट को लेकर उसको भी मेंशन करना है. ये जो वैचारिक लेखन है, वैचारिक लेखन में अगर आपको पॉजिटिव साइड में कुछ थॉट है, आपका पॉइंट ऑफ व्यू जो है या फिर आपका एक्सपीरियंस है वो मेंशन करो, या फिर नेगेटिव साइड में आ जाइए, उसमें आपका क्या पॉइंट ऑफ व्यू है या फिर उसमें आपका क्या एक्सपीरियंस है वो मेंशन कीजिए. हा जो पॉइंट आहे हा का म्हणतो,
जे काही थॉट असेल ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय त्याच्याबद्दल जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह साईडवरून बोलताय तर तुमचे मतं मांडा, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स पण दाखवा. म्हणजे तुमचा त्या पॉईंटबद्दल काय एक्सपिरियन्स राहिलेला आहे, पास्टमध्ये कसं राहिलेलं आहे ते सुद्धा दाखवायचं आहे. जर वेदर तुम्ही पॉझिटिव्ह साईडला राहा किंवा निगेटिव्ह साईडला राहा, कुठेही राहा, मतं मांडायचे, पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा आणि एक्सपिरियन्स मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगतो, स्वतःच्या शब्दात लेखन करावे. जो कुछ भी आप वैचारिक लेखन लिख रहे हो, पॉझिटिव्ह साईड लिख रहे हो या फिर निगेटिव्ह साईड लिख रहे हो, जो लिख रहे हो वो खुद के ओन वर्ड्स में आना चाहिए. ऐसा नहीं लगना चाहिए कोई बुक में से पढ़ के आया, लर्न करके आया, वही छाप दिया. नहीं, आपके ओन वर्ड्स में से निकलना चाहिए. मतलब वो फील आना चाहिए, जब आपका जो वैचारिक लेखन है जो पढ़ेगा उनको फील आना चाहिए. ठीक है, खुद के ओन वर्ड्स में लिखना बहुत जरूरी है. जे काही वैचारिक लेखन तुम्ही लिहिणार आहे ते तुमच्या स्वतःच्या शब्दात ओन वर्ड्समध्ये आले पाहिजे. कुठल्याही पुस्तकातलं तुम्ही एखादी लँग्वेज एखादा पॅरेग्राफ लर्न करून आलं आणि ते छापताय हे बरोबर वाटणार नाही आणि ह्याला कमी मार्क्स भेटू शकतात. जे वाचणारे आहेत ते तुमचं वैचारिक लेखन वाचून त्यांना असं वाटलं पाहिजे की खरंच ह्यांचा विचार मांडलेला गेलेला आहे, ह्याच्यात त्यांचे थॉट चांगलीपणे दाखवले गेलेले आहे. ठीक आहे, कळलं. नेक्स्ट पॉईंट, शब्द मर्यादा 100 ते 120 शब्द. हे जो वैचारिक लेखन आहे इसमें आपको जो वर्ड लिमिट दिया है वो 100 to 120 वर्ड्स दिया है. 120 वर्ड्स भी एक्सीड मत कीजिए, 100 वर्ड्स तक लिखिए, उससे कम भी मत लिखिए. 100 to 120 में लिख दीजिए, खुद के ओन वर्ड्स में लिखिए और जो बाकी के पॉइंट्स थे वो फॉलो करिए, जरूर आपको अच्छे मार्क्स मिल सकते हैं. लास्ट पॉइंट काय म्हणतो, वैचारिक लेखन जो वर्ड लिमिट है तो 100 ते 120 शब्दांचा आहे. 100 to 120 वर्ड्स, 100 वर्ड्स पेक्षा कमी पण लिहू नका, 120 पेक्षा जास्त लिहू नका. 100 and 120 मध्ये बॅलन्स ठेवा, चांगलं लिहा, बाकीचे रूल फॉलो करा, ओन वर्ड्स मध्ये लिहा आणि चांगले मार्क्स घेऊन या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.